मित्रो नमस्कार. माझी बहीण लाडकी योजना या मुलींना सुद्धा आता प्रति महिना 1500 रुपये मिळणार आहेत. नवीन शासन निर्णय आलेला आहे. या योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले होते, पण याचा कोणताही शासन निर्णय आलेला नव्हता. आता हा शासन निर्णय आलेला आहे. संपूर्ण माहिती अपडेट सहित पाहायची आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून द्यावा. तर चला, कोणकोणत्या अपडेट आहेस, कुणाकुणाला पैसे मिळणार, ही संपूर्ण अपडेट घेऊयात. पाहू शकता शासन निर्णय आहे 3 जुलैचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत. या योजनेमध्ये मोठी सुधारणा करण्यात आलेली आहे. योजनेचा गोंधळ उडालेला होता, त्यानंतर हे सुधारणा बदल करण्यात आलेले आहेत. ते पहा. योजनेचे लाभार्थी पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्र यामध्ये बदल. तर पहिलाच पहा, योजनेचे लाभार्थीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांना लाभ मिळणार होता. पण दुरुस्ती करून काय निर्णय झालेला आहे पहा. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 म्हणजे 5 वर्षे वय वाढवलेले आहे. या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित, आता पहा हा शब्द यामध्ये ऍड केलेला आहे, म्हणजे त्या कुटुंबातील आणखीन एक महिलेला लाभ भेटणार. ती म्हणजे अविवाहित महिला आहे, तिला सुद्धा लाभ मिळणार आहे. पहिला यामध्ये अविवाहित महिलेला लाभ नव्हता. अशा पद्धतीने आता तरुण मुलींना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या लाभार्थीची पात्रता मध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. ते म्हणजे पहा, अविवाहित महिला ऍड केलेली आहे. त्यानंतर पहा, योजनेच्या लाभार्थीची पात्रता 65 वर्षे केलेली आहे. त्यानंतर पहा, अपात्रता यामध्ये जे काही बदल करण्यात आलेला होता तो बदल तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर पहा, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर अपात्र होता. पण आता पहा, 1500 किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तरी सुद्धा अपात्र, म्हणजे थोडासा बदल. त्यावेळेला 1500 पेक्षा जास्त होता, आता 1500 पण आणि त्याच्यापेक्षा जास्त जरी घेतला तरी अपात्र आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल ते अपात्र होते. ही अटच वगळून टाकण्यात आलेली आहे, म्हणजे शेतीची अटच ही कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, या दोन्हीपैकी एक द्यायचं लागत होतं. यामध्ये पहा आता बदल करून महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणग्राह्य धरण्यात येणार आहे. परराज्यात जन्म झाला असेल महिलेचा तर अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहा, 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न अनिवार्य होतं आणि यासाठी उत्पन्न दाखला सक्षम अधिकाऱ्याचा हवा होता. पण यात बदल करून पहा, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर ते तुम्ही अपलोड करायचं आहे, अन्यथा उत्पन्नाचा दाखला सक्षम प्राधिकारी अधिकाऱ्याचा घ्यावा लागेल आणि तो अपलोड करावा लागेल. त्यानंतर पहा, अशा पद्धतीने या योजनेमध्ये मोठे 7 बदल करून तरुण महिलांना सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिना 1500 रुपये. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा व्हिडिओची लिंक किंवा हा व्हिडिओ संपताच इथे साईडला तुम्हाला प्ले करायला भेटेल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा तुमचा ऑनलाईन फॉर्म भरा. तसेच या योजनेमध्ये आता पहिला 1 ते 15 तारखेपर्यंत 15 जुलैपर्यंत अर्ज भरणी होती, ती मुदत वाढ होऊन 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे. आणि 1 जुलैपासून ही योजना सुरू होऊन 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. अशा पद्धतीची ही अपडेट आहे.